कौन है? अरे माझा कर्मा हा हिरो काय कमी होता म्हणून ही बया पण आली। वाव म्हणजे आता माझी गाडी चोरून चेक करण्यापर्यंत मजल गेली वाटतं तुझी। सापडलं सापडलं का काय? माणूस एकदा पूर्णपणे कळला ना की चोरून काही करायची गरज नसते मिसेस राजाध्यक्ष। ओके म्हणजे मी घरातून लवकर निघून जावं म्हणून हे टेक्निक वापरलंस वाटतं। माझ्या कारचं दार उघडलंस। तुमच्या इतक्या खालच्या पातळीला इतर कोणीच जाऊ शकत नाही हे माहिती आहे ना तुम्हाला? नाही ते फक्त तुम्हीच करू शकता मी नाही। अचानक असा अलार्मचा आवाज असा काय यायला लागला? नाही तुम्हाला मी कोण वाटतो? मेकॅनिक आहे का? तुमची गाडी आहे तुम्ही बघा। मेलीस मंजुळे आज तू मालक। ते विजय भाऊ आणि आई साहेब आहेत ना ते जेवणासाठी वाट पाहून राहिलो तुमची। चल घरातल्या सुनेला त्रास द्यायचा आणि मग तुळशी पुढे दिवे लावायचं नाटक करायचं। वळ किती किती अंगात चुकून तुटलो। नाही ठीक आहे हरकत नाही पण जरा सांभाळून करा आणि हा कचरा डायरेक्ट बाहेर कचरा कुंडीतच टाका म्हणजे इतर कोणाला लागायला नको घरात।
आज काय भी झालं तरी इथून कटाय हवं मंजुळे. समदे सिग्नल वाईटच येत आहे. तो हिरो कन्फर्म इथंच राहतो आणि झेंडू त्याला बा म्हणतो म्हणजे तो भी इथंच राहतो. पण आज आतमध्ये शिरून काय फायदा नाही. मी घेतो कचरा टाकायला गेला होता ना मग इथेच का थांबलाय. हा ते बर ठीक आहे. बर कचरा टाका आणि गेट बंद करून आत या. हा येतो काय सर. रोहन स्वराज परत बोलायला लागलाय. त्याचा आवाज परत आलाय. डॉक्टर्स येऊन चेक करून गेले त्याला. आता ही इज ऍब्सोल्युटली फाईन. तो पुन्हा बोलू शकणार आहे, पुन्हा गाऊ शकणार आहे. ओ आय नो दॅट्स सच अ ग्रेट न्यूज. आय एम सो हॅपी. तुला सांगतो स्वराजचा आवाज नव्हता ना रे, तर घरातलं चैतन्यच हरवल्यासारखं वाटत होत. पण त्याचा आवाज आता परत आल्याने आता हे सगळं परत येईल. घरात या घरातला आनंद, या घरातलं चैतन्य पुन्हा परत येईल. रोहन ऐक ना, मला एक रिक्वेस्ट करायची होती. मला असं वाटतं की स्वराजला या गाण्याच्या स्पर्धेमध्ये गाण्याची पुन्हा एक संधी द्यायला हवी आपण. म्हणजे तू तसं आयोजकांशी जर तुम्ही बोललात तर फार बरं होईल. म्हणजे स्वराजला या स्पर्धेत परत एकदा भाग घेता येईल. हो हरकत नाही, तू आयोजकांशी प्लीज बोलून घे. उद्या सकाळी स्वराज सुद्धा असेल, आपण एकत्रच बोलूया हवं तर. थँक्यू. असा कसा परत येऊ देईन मी तुला या कॉन्टेस्टमध्ये? एवढं सोपं वाटलं का तुम्हाला मिस्टर कामत?